नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बोराडेवाडी आणि चरोली येथील शिल्लक सदनिकांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवलेला आहे. तर हे अर्ज मागवताना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार अर्ज मागवलेले आहे. तर याचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी आता आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावरती. ही जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ठीक आहे? तर आपण ती जाहिरात पाहूया. तर इथं आपण पाहू शकता दिव्यांग प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त असणाऱ्या सदनिकांकरिता हे अर्ज आहेत. तर मी ह्याच्यावरती क्लिक केलेलं आहे ऑलरेडी आणि इथे ही जाहिरात जी आहे ती ओपन झालेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत शॉर्टमध्ये. जाहीर प्रकटन. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत चरोली व बोराडेवाडी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबवण्यात आले आहेत. सदर प्रकल्पातील दिव्यांग प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त असणाऱ्या सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे अर्ज मागवून अर्ज छाननी करून लाभार्थी निश्चित करणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नियोजन आहे. सदर प्रकल्पांची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता इथं प्रकल्पाचं नाव दिलेलं आहे. एकूण सदनिका किती आहेत ते पाहणार आहोत. तर पहिला प्रकल्प आहे चरोली. चरोलीमध्ये एकूण सदनिका ज्या आहेत त्या 45 आहेत आणि त्यांची जी किंमत आहे म्हणजे लाभार्थ्याला किती रक्कम भरायची आहे तर ती रक्कम जी आहे प्रतिसदनिका 6,69,000 आणि केंद्र शासनाचा हिस्सा जो आहे तो प्रतिसदनिका 1,50,000 एवढा आहे. राज्य शासनाचा हिस्सा प्रतिसदनिका 1,00,000 आहे. अशी सदनिकाची जी मूळ किंमत जी आहे ती 9,19,000 आहे. पण तुम्हाला जे भरायचे आहे ते ही भरायचे आहे, ठीक आहे? 6,69,000. तर बोराडेवाडीमध्ये 30 सदनिका आहेत. त्याच्यात तुम्हाला किती रक्कम भरायची आहे? 6,21,000. मूळ किंमत किती आहे त्या सदनिकेची? 8,71,000. ही सबसिडी आहे, ह्याचं तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जे भरायचं आहे ते ही किंमत भरायची आहे, ठीक आहे? अतिरिक्त शुल्क जे आहे ते सुद्धा तुम्हाला भरावं लागणार आहे. ते खूप कमी असणार आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर थोडक्यात काय अटी आहेत बघा. सदर प्रकल्पांकरिता सर्वसाधारण अटी व शर्ती खालील प्रमाणे असणार आहेत. सदर प्रकल्पांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिक अर्ज करू शकतात. म्हणजे तुम्ही जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रहिवाशी असाल तरच तुम्ही इथं अर्ज करू शकता. दुसरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाईल, ठीक आहे? तर हे मेन आहे, जे पहिले जातील त्यांना ह्या सदनिका लगेच मिळतील, ठीक आहे? सदर योजनेसाठी ज्या अर्जदारांचे कागदपत्र पूर्ण असतील अशा अर्जदारांना फॉर्म दिला जाईल. तर ते तुमचे सगळे कागदपत्र पाहून तुम्हाला तो फॉर्म दिला जाईल. तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. तर ते अर्ज कुठे भेटणार आहे ते बघा. अर्जदारांना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग 205 व्यापारी संकुलन भाजी मंडई शेजारी चिंचवड गाव पुणे 41-33 येथे अर्ज करण्यासाठी सकाळी 10:30 ते 5:00 म्हणजे या वेळेत अर्ज उपलब्ध होतील. सदर प्रकल्पांतील सदनिकांचा आरक्षणीय हाय माहिती खालील प्रमाणे आहे, ठीक आहे? आता बघा त्यांनी आरक्षणामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो.
पहिला आहे चरोली, चरोलीमध्ये कोण अर्ज करू शकतो तर दिव्यांग करू शकतो, तर दिव्यांग कोणता तर ओपन मधला दिव्यांग, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आहे 20। तुम्ही जर इतर कॅटेगरीमधले असाल तरी सुद्धा तुम्ही ओपनमधून अर्ज करू शकता, त्याच्यामुळे त्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे। अनुसूचित जाती, त्यांच्यासाठी 4 जागा आहे, अनुसूचित जाती म्हणजे ST प्रवर्गातल्या, ठीक आहे, आणि इतर मागास म्हणजे OBC, तर त्यांच्यासाठी 9 आहे। आता ST वाल्यांसाठी इथं काहीच नाही दाखवलेलं आहे, याचा अर्थ ST वाले करू शकत नाहीत का, तर ST वाले सुद्धा अर्ज करू शकतात, पण त्यांना ओपन कॅटेगरीमधून अर्ज करू शकतात, ठीक आहे। तर अशा टोटल सदनिका ज्या आहेत त्या 33 आहे। तुम्ही कुठल्याही कॅटेगरीच्या असाल तर तुम्ही ओपनमध्ये अर्ज करू शकता, पण तुम्ही दिव्यांग असायला हवा, ठीक आहे। बोराडेवाडी, तर दिव्यांग प्रवर्ग ओपन मध्ये जे आहेत ते 12 आहेत, ठीक आहे। तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असू देत, पण तुम्ही फिजिकल चॅलेंज किंवा दिव्यांग असणं गरजेचं आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठीच या सदनिका आहेत। तर SC वाल्यांसाठी 7 आहेत इथं, ST साठी 5 आहेत, टोटल 24 आहेत, ठीक आहे। तर अशा एकूण ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी 12 आहेत बोराडेवाडीमध्ये, SC साठी 7 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 11 आहेत, आणि टोटल आहेत 30। तर हे होते आरक्षणीय आहे माहिती, ठीक आहे। सदर प्रकल्पांसाठी अर्ज करण्यास व अनामत रक्कम भरणे कामे नागरिकांना दिनांक 6/3/2024 ते दिनांक 15/3/2024 पर्यंत 7 दिवस कालावधी देण्यात येईल। सदर कालावधीत प्रथम NRS प्रथम प्राधान्य अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रता विषयक कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, ठीक आहे। तुम्ही जेव्हा अर्ज करणार तर एक तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणार का नाही ते पाहणार, तर तुम्ही इलिजिबल असाल तरच ते तुम्हाला फॉर्म देतील, ठीक आहे। तो फॉर्म भरायचा आहे, त्याच्यासोबत 10,000 इतकी अनामत रक्कम पण घ्यायची आहे। तर इथे एक प्लस पॉइंट असा आहे की ते तुमच्याकडनं 500 रुपये घेणार नाहीयेत, म्हणजे इथं कुठेच मेन्शन नाहीयेत असं, जसं की आकुर्डी आणि पिंपरीला घेतली होती, तर ती एक चांगली गोष्ट आहे। चरोली व बोराडेवाडी येथील प्रकल्पांकरिता अर्ज करणे कामे नागरिकांनी खालील तक्त्या मधील नमूद कागदपत्र सादर करावे लागणार आहेत। आता कागदपत्र कुठले कुठले आहे, तर तुम्हाला उत्पन्न दाखला देऊ शकता, ठीक आहे। आता उत्पन्न दाखल्यामध्ये एक तर तहसीलचा देऊ शकता, किंवा एका वर्षाचा ITR देऊ शकता, किंवा फॉर्म नंबर 16 देऊ शकता। हे जे सगळे डॉक्युमेंट जे पाहिजे नाही ते आर्थिक वर्ष 2022-23 मधलेच पाहिजे नाही, ठीक आहे। खरं तर ह्याच्यामध्ये ना 19, 20, 21, 22, 23 असे हे सगळे उत्पन्नाचे दाखले चालायला हवे होते, ठीक आहे, पण त्यांनी चालू वर्षाचं म्हणजे आता जे संपते आता मार्च नंतर तर ते मागितलं आहे, म्हणजे 22-23, ठीक आहे। नंतर जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती जाती भटक्या जमाती असा असेल विजा भजन, इतर मागासवर्गीय फक्त अर्जदारांचे कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही। तुम्ही एक आता लक्षातच ठेवा, जर तुम्ही अर्ज करत आहात तर सगळे डॉक्युमेंट जे आहे ते तुमचेच असायला पाहिजे, म्हणजे जो अर्जदार आहे त्याचेच सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ठीक आहे। शॉर्टकट मध्ये हे लक्षातच ठेवा, आता फक्त महाराष्ट्रातील रहिवासी, ठीक आहे। जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचं, हे इथं ऑप्शनल ठेवलेलं आहे, म्हणजे इथं बघा त्यांनी म्हणले उपलब्ध असल्यास। आधार कार्ड अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्य, पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार, बँक पासबुक अर्जदार, पासबुक खाते तपशील पृष्ठवर रद्द केलेला चेक, मतदान ओळखपत्र अर्जदार, भाडे करार नोंदणीकृत नोटरी, किमान 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती पाहिजे आहे, संमती पत्र जर नातेवाईकांकडे राहत असल्यास त्याचे किमान 100 च्या स्टॅम्प पेपर वरील संमती पत्र,
वीज बिल चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल दाखला फक्त महाराष्ट्रातील रहिवासी. दिव्यांग प्रमाणपत्र हे कंपल्सरी असणार आहे. हे जर अर्जदार दिव्यांग प्रवर्गामध्ये असेल तरच. ही संपूर्ण जे आहे ते फ्लॅट फक्त दिव्यांगांसाठीच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात सर्वात महत्वाचं कागदपत्र जे असणार आहे ते दिव्यांग प्रमाणपत्रच असणार आहे, म्हणजे UDID कार्ड. ठीक आहे, आता ह्याच्यातलं मी काहीतरी ज्या महत्वाच्या आहेत त्यासाठी वाचून दाखवतो. ठीक आहे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निश्चित यादीमध्ये नाव आलेल्या लाभार्थ्यांच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे संपूर्ण भारतात पक्के घर नसावे. जर आढळल्यास सदर लाभार्थ्यांचे नाव निश्चित यादीमधून वगळण्यात येईल. आता कुटुंब म्हणजे काय, जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला कसलंच काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही एलिजिबल होता. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या कुटुंबात कोण कोण येतं, तुम्ही येता, तुमची पत्नी येते आणि तुमची मुलं येतात. ती पण जर विवाहित नसतील तरच, कारण जर विवाहित असेल आणि तो अर्निंग असेल तर त्याला सेपरेट हाऊस होल्ड कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, तर त्यांच्या नावे असायला नाही पाहिजे. बाकी कोणाच्याही ना, तुमच्या नातेवाईकांच्या नावावरती असेल तर चालतं. फक्त कुटुंबातील व्यक्ती म्हणजे पती पत्नी आणि त्यांची न कमावणारी मुलं. ठीक आहे, आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुमच्या स्वतःच्या नावावर नसलं तर घर नसायला पाहिजे. बाकी इतर कोणाच्याही नावावरती असेल, म्हणजे आई वडील किंवा इतर कुठले नातेवाईक, त्यांच्या नावे जरी घर असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. सदर प्रकल्पांकरिता अर्ज करणारा नागरिक हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणं आवश्यक आहे. ही अट खूप महत्वाची आहे. ठीक आहे, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जे राहत आहेत तर त्यांच्यासाठीच ही घर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार जर महिला असेल तर जात प्रमाणपत्र सुद्धा त्यांचे सादर करावं लागणार. इथं कुटुंबाच्या सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तर ह्या सगळ्या अटी आहेत, त्या ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. मी तर स्क्रोल करून दाखवतो, ते पहा. आपल्याला व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये व्यवस्थित जर ह्याबाबतची माहिती पाहिजे असेल तर आपण ह्याच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे की ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस, ज्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यात तुम्हाला आयडिया येईल की कशा गोष्टी होत असतात. ठीक आहे, याची संपूर्ण प्रोसेस कशी असते मी आता हे सगळं वाचून दाखवत नाही. त्याच्यात ताबा खूप लवकर भेटणार आहे तुम्हाला, पैसे फक्त रेडी ठेवायचे आहेत. ठीक आहे, ह्याच्या लोन बाबतची महानगरपालिका कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही. त्याच्याबाबत सगळी जी जबाबदारी असणार आहे ती तुमचीच असणार आहे. आणि इथं ही महत्वाची अट आहे, 10 वर्षानंतर सदनिका विक्री करावायची झाल्यास त्यावेळेच्या बाजार भावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या 50% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर महानगरपालिकेने उत्पन्नाबाबतचं कुठलंही गोष्ट इथं मेन्शन केलेली नाही आहे. परंतु प्रधानमंत्री आवास योजना जी असते ती 3 लाख उत्पन्न म्हणजे 3 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल होता. परंतु आता जे आहे ते अर्ज प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वानुसार त्यांनी राबवलेले आहे. त्याच्यामुळं उत्पन्नाची अट कदाचित शिथिल असू शकते, ते उत्पन्न एवढं काही पाहणार नाही. ठीक आहे, पण ते प्राधान्य 3 लाख उत्पन्न म्हणजे 3 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर त्यांनाच देतील, पण त्याबाबत त्यांनी असं स्पेसिफिक इथं म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे, का त्यांच्याकडनं चुकून राहिले काय माहिती. ठीक आहे, तुम्ही 3 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच अर्ज करा, किंवा तुम्ही त्यांना एकदा विचारू शकता. तसंही ते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पाहूनच तुम्हाला फॉर्म देणार आहे, त्याच्यामुळे तो काही इश्यू येणार नाही.
तर अशी ही संपूर्ण माहिती होती. ठीक आहे, तर जे चिरोली आणि बोराडेवाडीमध्ये उत्सुक असतील आणि दिव्यांग असतील तर त्यांनी नक्की अप्लाय करा. ह्याची जी टाइमलाईन आहे ती फक्त शेवटची डेट जी आहे ती 15/3/2024 म्हणजे 7 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे. पटकन जायचा, फॉर्म भरायचा, सगळे डॉक्युमेंट द्यायचे, पैसे भरायचे, सबमिट तुमची. तर अशीच ही संपूर्ण महत्त्वाची माहिती होती. तर अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.